अक्षय कुमारच्या बॉस या आगामी सिनेमाची सगळीकडे जोरदार चर्चा आहे. बॉस ऑफिशियल टायटल सॉन्ग नुकतंच रिलीज करण्यात आलं. रॅप किंग हनी सिंगनं हे टायटल सॉन्ग गायलंय. या निमित्तानं अक्षय कुमार आणि हनी सिंग पुन्हा एकदा एकत्र काम करतायत. कामामुळे घरच्यांना वेळ देता येत नसल्याची तक्रार करत दीपिका पदुकोण काही दिवस आपल्या घरच्यांबरोबर युरोपमध्ये सुट्टी घालवण्यासाठी गेली होती. मात्र ही सुट्टी संपून दीपिका आता दुबईला रवाना झाली आहे. तिच्या हॅपी न्यू इयर या आगामी सिनेमाचं शूटिंग दुबईमध्ये सुरू झालंय. या सिनेमात दीपिका शाहरुख खान आणि अभिषेक बच्चनसह झळकणार आहे. नसरुद्दीन शाह आणि रवी वासवानी यांची प्रमुख भूमिका असलेल्या जानी भी दो यारो या सिनेमाचा सिक्वेल लवकरच बनतोय आहे. या निमित्तानं पुन्हा एकदा नसरुद्दीन शाह जानी भी दो यारो मध्ये दिसणार आहे. मात्र रवी वासवानीची भूमिका सिनेमामध्ये इरफान खान साकारणार आहे. रवी वासवानीची भूमिका मोठ्या पडद्यावर करण्यासाठी इरफान खानही खूप उत्सुक आहे. झी 24 तास एक पाऊल पुढे.